सेनेच्या कारवाईच्या मागणीच्या पत्रावर शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे। आम्ही कायदा जाणतो, धमक्यांना भीक घालत नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। 12 आमदारांविरोधातली कारवाई करून तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही, असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटलेलं आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। विनायक राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी 33 पैकी 12 आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भातलं पत्र त्यांना दिलेलं होतं आणि त्याच्यावर आता एकनाथ शिंदे यांनी हे उत्तर दिलेलं आहे की सेनेच्या कारवाईच्या मागणीच्या पत्रावर शिंदेनी हे उत्तर दिलं, आम्ही कायदा जाणतो, धमक्यांना भीक घालत नाही, असं त्यांनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदेनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते आपण पाहताय। कायदा ही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही, तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे। 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही, कारण आम्हीच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि शिवसैनिक आहोत, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। पुढे ते असं म्हणतायत की कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, तुमची बनवाबंदी आणि कायदा आम्हालाही कळतो। घटनेच्या 10व्या परिशिष्टाप्रमाणे व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आणि याच्या पुढे ते म्हणतायत की या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत। नवनाथ बन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नवनाथ, शिवसेनेकडून कारवाई संदर्भातलं पत्र देण्यात आलं आणि त्याच्यावर आता एकनाथ शिंदेंचं हे ट्विट आणि एकनाथ शिंदे यांनी नियमावरच बोट ठेवत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। निश्चितपणे एकापाठोपाठ 1-3 ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत आणि ट्विटची भाषा बघितली तर थेटपणे शिवसेनेला एक प्रकारे इशाराच देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी या ट्विट मधून केले। ते म्हणतात की कुणालाही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, तुमची बनवाबुणवी आणि कायदा आम्हालाही कळतो, आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देखील दिलेला आहे। एवढंच नाही तर आम्ही धमक्यांना भीक घालत नाही। वृषाली, हे वाक्य खूप महत्वाचं आहे। ज्या पद्धतीनं शिवसेना आणि एकनाथ शिंदे या गटामध्ये वाद सुरू झालाय त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, तुमची संख्या अवैध गट तयार केलेला आहे आणि तुमच्यावरच कारवाईची मागणी आम्ही करत आहोत, अशा प्रकारे म्हणून शिवसेनेवर हक्क देखील एकनाथ शिंदे यांनी या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेला आहे। 12 आमदारांविरोधात जी कारवाईचा अर्ज तुम्ही केलेला आहे त्याला तुम्ही आम्हाला घाबरू शकत नाही, कारण आम्ही शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहोत आणि खरी शिवसैनिक आम्हीच आहोत, अशा पद्धतीचा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केलाय। त्यामुळं ज्या पद्धतीनं सकाळपासून बातम्या होत्या की शिवसेनेच्या चिन्हावर देखील एकनाथ शिंदे यांचा गट दावा करेल आणि अगदी तशाच पद्धतीनं ट्विटमध्ये भाषा बघितली तर थेट एक प्रकारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला इशारा देण्याचं काम या ट्विटच्या माध्यमातून केलंय आणि व्हीपचा देखील एक उल्लेख केला होता। सुनील प्रभू यांनी एक व्हीप काढलं होतं बैठकीसाठी उपस्थित राहावं, ते व्हीप देखील बैठकीसाठी चालत नाही, विधानसभेच्या कामकाजासाठी चालतं, हे देखील एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलंय। त्यामुळे शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा गट, आता मूळ शिवसेना कोणाला म्हणायचा हाही प्रश्न आहे, त्यामुळे दोन शिवसेनेच्या दोन गटामध्ये आता उघड उघड जाहीरपणे वादाचं भांडणाचं कारण सुरू झालंय। ठीक, धन्यवाद नवनाथ दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।